तर अमेरिकेतील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी जनरल मोटर्सच्या मुख्य वित्तीय अधिकारीपदी भारतीय अंशाच्या दिव्या सूर्य देवरा यांची नियुक्ती करण्यात आली. ऑटोमोबाईल क्षेत्रात एवढ्या मोठ्या पदावर नियुक्ती झालेल्या सूर्य देवरा ह्या पहिल्या महिला ठरल्या. दिव्या यांचा जन्म चेन्नईत झाला असून मद्रास विद्यापीठात त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली आहे. दिव्या सध्या जनरल मोटर्समध्ये कॉर्पोरेट फायनान्सच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. 1 सप्टेंबरला 39 वर्षे दिव्या ह्या कंपनीच्या CFO पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.